दरम्यान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या 2 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे 15 घरांचा वीज पुरवठा बंद करण्यात आलाय. पुलाची वाडी आणि प्रेमनगरमधल्या 100 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.